अमरावती जिल्ह्यातील वनरक्षक अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्या वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी व शिवकुमार यांच्यावर फक्त फौजदारी गुन्हे दाखल न करता त्यांच्यावर मनुष्यबळाचे गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मी सुबोधभाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा. आज मी माननीय नामदार श्री उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्याकडे लेखी मागणी केली आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रामध्ये दीपाली चव्हाण यांची जी आत्महत्या झाली आणि या आत्महत्याला प्रवृत्त करणारे दोन अधिकारी, एक शिवकुमार व दुसरे श्रीनिवास रेड्डी, यांच्यावर फक्त FIR दाखल करणे किंवा निलंबित करणे हा उपाय नसून तमाम महाराष्ट्राच्या जनतेची एकच मागणी आहे, या दोघांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. आज या अधिकाऱ्यांच्या जाचामुळे एक अतिशय कर्तव्य दक्ष महिला अधिकाऱ्याला आपला प्राण गमवावा लागला आणि अशा परिस्थितीत फक्त निलंबन व FIR दाखल करणे ही कारवाई फार मोठी नाही आहे आणि अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून अशा प्रवृत्तींच्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर जरब बसवणे आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.